अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मायबोली एकपात्री अभिनय राज्यस्तरीय स्पर्धेत कांदिवलीच्या कोमल वंजारे तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पनवेलच्या मुग्धा दातार यांनी बाजी मारली आहे. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धकांची लाभलेली उपस्थिती पाहता खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाली असल्याचे सांगितले. तसेच सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडली होती. अंतिम फेरी पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाली. अंतिम फेरीचे उद्घाटन महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अभिनेते प्रभाकर मोरे, भरत साळवे तसेच नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नाट्य परिषद पनवेल शाखा सचिव श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्पर्धा प्रमुख गणेश जगताप, अमोल खेर, चिन्मय समळे, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 10,000 रुपये, द्वितीय 7,000, तृतीय 3,000 रुपये उत्तेजनार्थ पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5,000, द्वितीय 3,000 तर तृतीय क्रमांकास 2,000 रुपये उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक वसई येथील गायत्री नाईक, तृतीय क्रमांक विलेपार्ले येथील निकिता झेपाळे, उत्तेजनार्थ क्रमांक घाटकोपर येथील मानसी पवार, ऐरोली येथील मृणालिनी वानखेडे, भंडारा येथील महेंद्र गोंडाने, नागपूर येथील प्रथमेश दिग्रजकर, दिवा येथील सुमित सावंत, डोंबिवली येथील युवराज तामणकर यांनी पटकावलं तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पळसपे येथील प्रतिकेश मोरे, तृतीय क्रमांक पनवेल येथील कौस्तुभ सोमण, उत्तेजनार्थ क्रमांक नवीन पनवेल येथील श्वेता कुलकर्णी आणि पनवेल येथील उमेश वाळके यांनी पटकावले. बोलले झालं मोठी गोष्ट आहे. राष्ट्रांनी अंतर पुरस्कार आपल्या लांबला सुद्धा जायचं आहे, पण इकडे थांबवायचं नाही आहे. पण ही स्पर्धा यशस्वी झाली असं मला वाटतंय, कारण इतक्या संध्याकाळी इतक्या उशिरा सुद्धा स्पर्धा संपल्यावर तुम्ही इतके सर्व हजर आहात याच्यावर तुम्हाला त्याची उत्सुकता घेतली. स्पर्धा होत असते आणि स्पर्धकांचे बरेचसे निघून जात असतात. 106-107 वगैरे भाग घेतला. 47 किलो जवळ राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आदी प्रत्यक्ष भाग घेत आहे आणि अतिशय चांगल्या विचार चांगल्या गोष्टी आधी घेतलं. मला एकदा काही जास्त घेत नाही, घ्यायचं मला काय माहिती नाही, मराठी ते समजतं, पण मराठी भाषेच्या व्यतिरिक्त अभिनय असलं काय मला घेत असत नाही. पण आपले परीक्षक आहेत सर्व त्याच्यात त्यांनी दाखवलं, मोरेजी त्यांनी आपल्याला अभिनय दाखवला आणि त्यांनी तुम्हाला वाचन करताना सांगितलं की जरा बारीक सारीक गोष्टीकडावर लक्ष द्यायला पाहिजे आहे, नवीन नवीन विषय जोडायला पाहिजे आहे. आता मी एकच सांगेन, त्यातच नवीन विषय मला बघाशी बघायला मिळाला. दोन चार दिवस आज दिवस काही बघतो टीव्हीवरती की टीव्हीवरती आपण सकाळी कासवाची गोष्ट आहे आणि कासव गोष्ट आपल्याला माहीत होती. तसा काळ जिंकतो हे आपल्याला माहीत झालं, कासव काळ जिंकतो माहीत झालं, झोपतो वरती उगत बसतो आणि कसतो उगत होत असतात असेल, पण काहीतरी असतं आणि विरोधामध्ये ते म्हणतात तो आईवर गेलाय वगैरे अशा प्रकारचं वगैरे असतं. एखाद्या तुला फोडणी कशी देतात पत्रामध्ये त्याचा अभिनयामध्ये. तर आपण आता एक पात्री अभिनय असतो का नाट्य रूपांतर असो नाट्यकंत असो किंवा त्याच्याशी एकरूप होणं जास्त महत्वाचं आणि आपलं त्यांना साथ देण्याकरता ज्या आपल्या भगिनी आणि काही मुलं वगैरे घेतली होती ते सुद्धा त्यांच्या पहिल्या काळामध्ये जे होतं तर ते इतके एकरूप झालेलं होतं पाहत होतो की आपल्याला कुठली स्टेज तुम्ही लांब ठेवलेली नाही, सहजगत्या जिंकू शकता अशा प्रकारचा तुमचा अभिनय आता पुढे चाललाय. पुढच्या भावी काळावर तुम्हाला शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद.
स्पर्धेचं एक गोष्ट मला सांगायची आहे की आज इथे काही जे साधन घटने पार होत होते, तर फक्त मी एवढं सांगू इच्छितो की आपण एक मात्र स्पर्धा जेव्हा आपण ह्या स्पर्धेत उतरतो, ह्या स्पर्धेमध्ये नेपथ्य म्युझिक याची आपण गरज नसून घेत नाही, पण इथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी संगीत होतं, नेपथ्य होतं, तर ते काही फार गरजेचं नसतं, तरीही आयोजकांनी तुम्हाला परमिशन दिली होती, तरी आपण त्याच्यावर काही गोष्टीचा तोडगा काढून आपण तो एक निकाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण फक्त आजच्या ह्या पिढीला एकच सांगायचं आहे की आपण अभिनय जेव्हा करतो स्पर्धेच्या दृष्टीने, त्याच्यात फक्त कमर्शियलपणा येऊन चालत नाही, त्याच्यात व्यावसायिक असून चालत नाही. स्पर्धा ही स्पर्धा असली पाहिजे. म्हणजे एखाद्या विनोदासाठी आपण केलेला जो आटापिटा असतो तो फार स्पर्धेच्या दृष्टीने फार घातक असतो. स्पर्धा ही स्पर्धा असली पाहिजे. बऱ्याचशा मुलांचं असं झालं इतिहास बघताना की ऍक्शन रिॲक्शन, एखादी गोष्ट एक पात्र जर दुसऱ्या पात्राशी बोलत असेल तर ते पात्र रिॲक्ट करण्याच्या अगोदरच काही मुलांचं रिॲक्शन लवकर येत, त्यामुळे सांभाळा. काम झाले उत्तम केलं, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, पण काही काही बारीक सारीक चुका आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. अजून तुमची काही वेळ दिली नाही, आता सुद्धा सुरुवात आहे. आज व्यावसायिक रंगभूमीवर किंवा दूरदर्शन टी व्ही मालिका यातून कलाकारांना नवीन नवीन संधी येत आहेत, तिथे मोठमोठे संधी आहेत, तर तिथे तुम्हाला संधी मिळवायची असेल तर आणखी सशक्त व्हा, चांगला प्रयत्न करा. नवीन नवीन विषयातून काहीतरी नाविन्य होते आणि ते विषय मांडताना, आजच्या करंट टॉपिकवर विषय मांडताना तुम्हाला नवीन नवीन आयडियाज मिळून तो प्रेझेंट करता आला पाहिजे. फक्त जरा काही गडबड होते, काही मुलांची काही गडबड झाली होती, स्पीड लागला होता, तरी टायमिंग ड्युरेशन असतं 7 मिनिटं ते 8:25, तरी 7 मिनिटाच्या दृष्टीने आपण त्यातले हावभाव, हालचाली किंवा त्याची मुद्रा, त्याच्या चेहऱ्यावरचा अभिनय सांगणारी गोष्ट ही आपल्याला त्या स्पर्धेतनं कळली पाहिजे याचं भान ठेवा. बाकी फार बरेच होतं, फार उशीर झालाय, पण फार अभिनंदन तुमचं, तुम्ही इतकं उत्तम सादरीकरण केलं आहे त्याच्याबद्दल फार फार विशेष आभार तुमचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री रामकृष्ण ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून आज या स्पर्धा म्हणजे कोरोनाच्या ह्या महामारीवर बात करून आज ते होत आहेत. खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी त्यांचं खूप कौतुक करते या अखिल भारतीय मराठी परिषदेचं आणि त्यांच्या अध्यक्ष असलेले सन्माननीय आमदार सुनील ठाकूर की त्यांनी या स्पर्धा आज आयोजित केल्या आणि या स्पर्धेसाठी उपस्थित होते त्यांच्यावर पंचायत महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशराव ठाकूर, प्रामुख्याने उपस्थित असलेल्या कल्पनाताई कोठारे मॅडम, उपस्थित सन्माननीय गुंडेजी, उपस्थित आज आपल्याला लाभलेले आपण म्हणूया की आपले परीक्षक सन्माननीय प्रभाकर शिवमोरे यांना आम्ही महाराष्ट्र या कार्यक्रमातून ओळखतो आणि आज खऱ्या अर्थानं अभिनयाची पार करण्यासाठी एक अभिनेता इथे आलेला आहे, त्यांचंही परिवेल महानगरपालिका आणि आर्थिक भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आम्ही खूप खूप स्वागत करतो. उपस्थित सन्माननीय आपले इथले परीक्षक सावरकरजी यांचंही खूप खूप इथे स्वागत आहे आणि आज ह्या खऱ्या अर्थानं पैपेलमध्ये जे जे काही नाट्य रसिक आहे किंवा ज्यांना अभिनय ही कला या क्षेत्रामध्ये खूप आवड आहे यासाठी ही आज सुवर्ण संधी ह्या नाट्य परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. पुन्हा एकदा मी ह्या नाट्य परिषदेचे खूप खूप इथे अभिनंदन करते आणि आभार मानते.